पाटलांच्या पराभवामुळे इतिहासातील मला असं वाटत नाही. आम्ही चर्चा करू, मुळात मुळात जयंतराव पाटील एका पक्षाचे, त्यांच्याकडे स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही. जे इतर घटक पक्षांवरती आम्ही अवलंबून होतो ते समाजवादी पार्टीचे लोक असतील किंवा MIM असेल, अन्य काही एक एक पक्षवाले लोक आहेत जे बच्चू कडू नेहमी गर्जना करत असतात, हे सगळे लोक हे शेवटी सत्ताधारी सरकार बरोबर त्याच्यामध्ये काय फार मोठं. कपिल पाटलांनी ट्विट केले की भाजपप्रमाणे इंडिया आघाडी सुद्धा छोट्या पक्षांना सखी वागून नाही, असं नाही आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, असं काही घडलेलं नाही. जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय पवार साहेबांनी सगळी मतं पडली, आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं, दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली. थोडस गणित गणितामध्ये अशा वेळेला चुका होता. जयंत पाटलांचा विषय सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय की शरद पवारांनी त्यांचा त्यांचे पाठी अजिबात बसलेला आहे, त्यांचा विश्वासघात केला. अजिबात नाही, रायगडच्या पराभवाचा त्यांना कुठेतरी फटका बसला की नाही, मला असं वाटत नाही. जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीतले किंवा शेका पक्ष हा महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं. सत्ता असती, पैसे असते, कालचा भाव तुम्हाला माहिती आहे कामगारांचा, जे 23 पुढे जाणार, 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा, काल शेवटचा भाव किती होता. आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली. कपिल पाटलांच्या ट्विटच्या अनुषंगाने आशिष शेलार म्हणतात की जयंत पाटलांचा पराभव उगाटाने केलेला. अरे पहा, आशिष शेलारना काय पडलंय, तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशी हरलात त्याच्यावर बोला. महाराष्ट्रात तुम्हाला जनतेने धूळ चारली त्याच्यावर बोला. कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली, शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला, तुम्ही हरलेला. आम्ही आमच्या जागा जिंकल्या, तिसरी जागा ही अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये, प्रयत्न करूया, प्रयत्न कमी पण. तुम्ही जसं म्हटलं की चंद्रकांत आंदोलनचा पराभव सुद्धा या 7 लोकांनी, सुद्धा तेच 7 लोकं आहेत, मग काँग्रेसकडनं तशी कारवाई या 7 लोकांना. मला असं वाटतं, मी नाना पटोले यांचं निवेदन मी पाहिलंय की या 7 लोकांवरती जे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं नाना पटोले जे पक्षाचे प्रमुख आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, महाविकास आघाडीचे, त्यांनी काल हे सांगितलंय. हे जे गद्दार आहेत ज्यांना पक्षात राहून जे गद्दारी करतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असं काल नाना पटोले यांचं मी स्टेटमेंट पाहिलेलं आहे. अफगाणिस्तान विधान परिषदेवरून अफगाणिस्तानवर.